सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीची कुस्ती काँग्रेसच जिंकणार, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा ठाम निर्धार. सांगली लोकसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र. पश्चिम महाराष्ट्रात एकेकाळी काँग्रेसचा बाल्यकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी द्यावी यावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाम. उमेदवारी न दिल्यास लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीमध्ये गंभीर परिणाम होण्याचा दिला गर्भित इशारा. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकेकाळचा बाल्यकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाला मोदी लाटेत 2014 सुरुंग लागला आणि या ठिकाणी भाजपचे खासदार संजय काका पाटील हे निवडून आले. त्यानंतर सन 2019 झालेल्या निवडणुकीत देखील संजय काका पाटील हे निवडून आले. 2019 झालेल्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी सुमारे 3,500 मते घेतली. त्यामुळं या जागेवरती नैसर्गिक न्यायतत्वानं काँग्रेसचाच हक्क आहे अशी ठाम भूमिका काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सातत्यानं करत आलेले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे संजय राऊत यांनी काल सांगली दौऱ्यामध्ये केलेल्या टीकेनंतर विश्वजित कदम प्रचंड आक्रमक झालेले आहेत. विशाल पाटील यांचं विमान कुणीतरी गुजरातच्या दिशेने नेत असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांच्यावर अप्रत्यक्ष केली होती. या टीकेचा समाचार घेताना विश्वजित कदम यांनी हिंमत असेल तर नाव घेऊन बोलण्याचं आव्हान खासदार संजय राऊत यांना दिलं. त्यानंतर महाविकास आघाडीमधील तणाव टोकाला गेलेला असून लवकरच यावर निर्णय समोपचरणं घेण्याची भूमिका महाविकास आघाडीनं घेतली असली तरी देखील अद्यापही या जागेवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र जनमत वार्ताने सांगली लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यातील राजकीय जाणकार आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला असता या ठिकाणी गत निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. त्यामुळं नैसर्गिक न्यायतत्वानं सांगली लोकसभेची जागाही काँग्रेसला दिली तर या ठिकाणी संजय पाटील यांची हॅट्रिक रोखण्याची संधी आहे. ही संधी दवडू नये, त्यामुळे वेळीच दुरुस्ती करून ही उमेदवारी काँग्रेसला द्यावी असे मत व्यक्त केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे पक्षाला देण्यात आली आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीसारख्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसला डावलू नये अशी अपेक्षाही या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तासगावमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी देखील हीच भावना व्यक्त केली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीची कुस्ती काँग्रेसच जिंकणार असा विश्वास अद्यापही काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाळगून आहेत. असे न झाल्यास लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीत त्याचे गंभीर परिणाम होतील असा गर्भित इशारा देखील या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जनमतशी बोलताना व्यक्त केला.